तुतारी वाजते, तुतारी वाजणार आहे. एका हातात मशाल, दुसऱ्या हातात तुतारी. महाराष्ट्राचं चित्र बदलत आहे. आदरणीय देशाचे तरुण तडफदार नेते शरद पवार साहेब, ते तरुण की आम्ही तरुण, माननीय जयंतरावजी पाटील, एकनाथराव खडसे, माननीय खासदार अमोल कोल्हेजी. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000 अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. कशावर? पन्नास खोके म्हणताय तुम्ही? इकडे किती मिळाले? नाही, त्याचा भाव कमी आहे. एवढा भाव त्याचा नाही आहे, तो पवार साहेबांमुळेच होता. तो आता त्याचं मार्केट शेअर सगळा खाली गेलेला आहे. आता कळे उद्याच्या निवडणुकीत. असे गद्दार येतात आणि जातात. इतिहास गद्दारांचा लिला जात नाही, लढणाऱ्यांचा लिला जातो. आज जे या व्यासपीठावर आहेत, आज जे समोर बसलेले आहेत, ते उद्या घडणाऱ्या इतिहासाचे साक्षीदार आहेत. संघर्ष आणि स्वाभिमान हा महाराष्ट्राचा बाणा आहे. दिल्लीपुढे झुकणाऱ्यांची आमची जात नाही, अजिबात नाही. प्रचंड सभा इथे होते आणि या प्रचंड सभेला अनेक नेत्यांनी मगाशी मार्गदर्शन केलेलं आहे. मला खात्री आहे की आपण सगळे येथून एका विचारानं बाहेर पडू. ही सभा एक निर्धार नक्की करेल की या लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार साहेब जो उमेदवार देतील तो आपल्याला दिल्लीला पाठवायचा आहे. आणि मगाशी जयंतराव आपलं अनिल कदम यांच्यावर लक्ष आहे, त्याबद्दल आभार. त्यांच्यावर असंच लक्ष असू द्या, त्यांच्यावर असंच लक्षात असू द्या. आपण दोघे मिळून त्यांना विधानसभेत पाठवून देऊ. तुतारीही वाजेल, मशालही पेटेल. किती लोक सोडून गेले या भागातले? 5. शरद पवार साहेबांनी निवडून आणलेले 5 लोक सोडून गेले. पण पवार साहेबांना सवय आहे, गेले अनेक वर्ष ते लोक निवडून आणतात आणि सोडून जातात, पवारसाहेब परत निवडून आणतात. आता एक गॅरंटी आपण घ्यायची आहे, या मातीमध्ये दुसरा गद्दार निर्माण होणार नाही, आणि झाला तर बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं आहे. पवारसाहेब, बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं आहे, मी नाही, गद्दार दिसला की तुडवा. त्याशिवाय या महाराष्ट्राला लागलेला हा डाग, हा कलंक कायमचा पुसला जाणार नाही. मगाशी अमोल कोल्हे साहेबांनी इतिहासाचे अनेक दाखले दिले. इतिहास तेच सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा गद्दारीला माफी नाही. मराठी माणसाचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास हेच सांगतो.
की गद्दारीला माफी नाही. 40-40 लोक एका वेळेला सोडून जातात, त्यांना फोडण्यासाठी हजारो कोटी रुपये उधळले जातात, आणि या राज्यातल्या शेतकऱ्याला त्याच्या संकटामध्ये मदत करायला सरकार पुढे येत नाही. इकडल्या गद्दार आमदाराला भाव मिळतो पण शेतकऱ्याच्या कांद्याला भाव मिळत नाही, शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही. मोदीची गॅरंटी, कसली मोदीची गॅरंटी? मोदी काय गॅरंटी देणार? हा, आमची गॅरंटी आहे मोदी परत प्रधानमंत्री होत नाही, आमची गॅरंटी आहे, आमची गॅरंटी आहे की या महाराष्ट्रामध्ये पुन्हा गद्दारांचं राज्य येणार नाही, ही महाविकास आघाडीची गॅरंटी आहे, ही शरद पवार साहेबांची गॅरंटी आहे, ही उद्धव ठाकरे यांची गॅरंटी आहे. गॅरंटीच्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगू नका. एकच गॅरंटी आहे, भाजपा हटाव, शेतकरी बचाव, आणि ती गॅरंटी घेऊन आपण इथे आज आलेलो आहोत. आज सकाळी नाशिकच्या एका बँकेमध्ये हे भारतीय जनता पक्षानं सगळे भक्त अंधभक्त निर्माण केलेले आहेत, त्यांना डोकं नाही आहे. हे सगळे भक्त मंडळ जे आहे मोदीचं, हे बिंडोक आहे, त्यांचा मेंदू गुडघ्यास सुद्धा नाही आहे, लक्षात घ्या. आज सकाळी त्यातला एक भक्त बँकेमध्ये गेला, मॅनेजरला भेटला बँकेच्या, बहुतेक स्टेट बँक असावी कारण सगळे भाजपचे पैसे त्याच बँकेत आहेत ना, इलेक्ट्रॉल बॉन्ड 7,000 कोटी. आणि तो भक्त म्हणाला, साहेब मला 1 कोटी रुपये कर्ज पाहिजे. बँकेला म्हणाला 1 कोटी रुपये कर्ज पाहिजे. आता बँकेचा मॅनेजर होता, तो म्हटला कर्ज देतो पण गॅरंटी काय? 5,000 पण गॅरंटी द्यावी लागते, गॅरंटी काय? काहीतरी तुम्हाला गॅरंटी म्हणून ठेवावं लागेल. भक्त म्हणाला, मोदीची गॅरंटी आहे ना, मोदीची गॅरंटी आहे, मी मोदीच्या परिवारातला आहे, हीच गॅरंटी. मॅनेजर म्हणाला, गेट आउट असल्या गॅरंट्या आमच्याकडे चालत नाहीत, ही मोदीची गॅरंटी. मोदीची गॅरंटी एकच आहे, या देशामध्ये बेरोजगारी निर्माण करायची, या देशामध्ये भ्रष्टाचारांना पाठीशी घालायचं, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, ही सध्या मोदीची गॅरंटी आहे. आणि अशा गॅरंट्या घेऊन नरेंद्र मोदी असेल, अमित शाह असेल, या देशात राज्यात फिरत आहे. कितीतरी शाह्यांचं आक्रमण झालं या देशावर, अमोलजी आपण सांगितलं, ही शाही, ती शाही, हा शहा, तो शहा, मोदी शहा, हे मोदी शहाचं आक्रमण या महाराष्ट्रावरचं सगळ्यात घाणेरडं आक्रमण आहे. त्यांनी या महाराष्ट्र खतम करण्याची गॅरंटी घेतलेली आहे. हा मराठी माणूस, त्या मराठी माणसाचा स्वाभिमान, अभिमान खतम करण्याची गॅरंटी घेऊन ही मोदी आणि अमित शाही या राज्यावर चाल करून आलेली आहे. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना ह्यावेळेला कोणतीही चूक न करता डोकं शांत ठेवून, डोकं ताळ्यावर ठेवून मतदान करायचं आहे. कोणी असेल, महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल तो आपला उमेदवार आहे, मग तो राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल, तो शिवसेनेचा असेल, तो काँग्रेसचा असेल. या देशामध्ये रामाच्या नावावर आता मतं मागितली जाते. अरे बाळासाहेब ठाकरे नसते तर अयोध्येत राम मंदिर उभंच राहिलं नसतं, आपल्याला माहिती आहे. बाळासाहेब ठाकरे होते, आम्ही सगळे होतो तिथे, म्हणून मोदीला त्या रामाचं मंदिराचं उद्घाटन प्राणप्रतिष्ठा करतात. एक लक्षात घ्या,
मतं मागायची असतील तर तुम्ही केलेल्या विकासाच्या नावावर मागा, तुम्ही काय काम केलंय त्याच्यावर मागा. अरे देवाच्या नावावर भिकारी सुद्धा भीक मागतो. तुम्ही तुमच्या कामावर मतं मागा. पण कोणतंही काम गेल्या 10-12-14 वर्षात झालं. काल एक कायदा घेऊन आले या देशामध्ये, CAA, भारतातल्या नागरिकत्वाच्या संदर्भात एक सुधारणा केली आणि परदेशातले जे अल्पसंख्याक आहेत, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, येथे जे आपले लोक आहेत त्यांच्यावर जर अत्याचार होत असेल तर त्यांना या देशामध्ये नागरिकत्व देण्याचा अधिकार कायदा नरेंद्र मोदींनी काल केला. साधारण 1 ते 1.5 कोटी लोक विदेशातून आता भारतामध्ये येणार हा एक निवडणुकीचा जुमला आहे. येऊ द्या, पण जे इथे आहेत 140 कोटी, त्यातले 40 कोटी मुलं आजही कुपोषित आहेत, 27 कोटी बेरोजगार आहेत, शेतकरी संघर्ष करतोय, त्यांच्याविषयी बोला नवीन 1 कोटी तुम्ही आमच्या उरावर टाकताय. गेल्या 14 वर्षामध्ये मोदीच्या काळामध्ये तुम्ही नवीन आणताय, मोदीच्या काळामध्ये 18 लाख लोकांनी देश सोडला, ते परदेशात गेले. ते का गेले? तुमच्या जुलमाला, तुमच्या अत्याचाराला कंटाळून व्यापारी आणि उद्योगपती या देशातून बाहेर पडलेला आहे. तुम्ही त्यांच्याविषयी का बोलत नाही? पण प्रत्येक वेळेला निवडणूक आली की एक नवीन जुमला करायचा, कधी राम मंदिर, कधी पुलवामा, कधी CAA, कधी आणखीन काही. पण या सगळ्याला आता आपल्याला उत्तर द्यावं लागेल आणि आपल्याला या देशातून आणि या महाराष्ट्रातून हे भारतीय जनता पक्षाचं ढोंगी लोकांचं राज्य खतम करावं लागेल. नरेंद्र मोदी काय आहे? 1 नंबरचा खोटारडा माणूस आहे, तुम्हाला माहिती आहे. रोज खोटं बोलतो, रोज एक खोटं बोलतो आणि त्याचे भक्त लोक टाळ्या वाजवतात. मी परवाच सांगितलं भोरच्या सभेत, जलद गतीनं फेकाफेकी करणारा माणूस म्हणून याला ऑलिम्पिकमध्ये मेडल द्यायला पाहिजे. काय फास्ट फेकाफेकी करतो हा माणूस! म्हणजे एवढा फेकाफेकीचा अनुभव गेल्या 14 वर्षात त्याने जो घेतलेला आहे, त्याच्यामुळे फेकाफेकीचा एक खेळ म्हणून ऑलिम्पिकमध्ये या खेळाला प्राधान्य दिलं पाहिजे. जाईल तिकडे खोटं बोलतात. चहा विकला म्हणे कुठल्या तरी रेल्वे प्लॅटफॉर्मवर चहा विकत होता, तो जेव्हा चहा विकत होता हे महाशय, तेव्हा तो प्लॅटफॉर्मच अस्तित्वात नव्हता, त्या गावात रेल्वेच आलेली नव्हती आणि म्हणे तिथे चहा विकत होते. परवा कलकत्त्याला गेले आणि म्हणाले, मी लहान असताना कलकत्त्यात मेट्रो पाहायला आलो होतो आणि मला मेट्रोचं फार आकर्षण होतं. या मोदीचा जन्म झाला 1950 साली, कलकत्त्यामध्ये मेट्रो आली 1985 साली, आणि हे लहान असताना कलकत्त्यात मेट्रो पाहायला गेले होते. तेव्हा मोदीचं वय होतं 38 वर्ष. 38 वर्षाचा माणूस हा लहान होता. हे आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. अशा माणसाला आपण परत देशाचे प्रधानमंत्री करायचं का? हा विचार या देशाच्या जनतेनं करायचा आहे. निफाडला ही सभा होत्या, ही द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखली जाते. गेल्या काही दिवसामध्ये या निफाडच्या शेतकऱ्यांवर, द्राक्ष उत्पादकावर कितीतरी मोठं आसमानी संकट आलं. कोण आलं का आपल्या मदतीला? कोणी आलं नाही. देशाचे कृषी मंत्री जेव्हा शरद पवार साहेब होते, आजही लोकांना वाटतंय या देशामध्ये की कृषी मंत्री शरद पवारच आहेत, हे त्यांचं म्हणणं. या देशाला कृषी मंत्री कोण आहे माहीत नाही, या महाराष्ट्रात कृषी मंत्री कोण अजून कोणाला माहीत नाही. आम्ही देशात फिरतो, लोकांना वाटतं अजूनही शरद पवारच कृषी मंत्री आहेत, इतकं प्रचंड काम कृषी मंत्री म्हणून माननीय पवार साहेबांनी या देशात करून ठेवलेलं आहे. इथे मोठ्या प्रमाणामध्ये गावे साहेब आपला लाल बावटा आहे, हे आनंदाची अभिमानाची गोष्ट आहे. सगळे कष्टकरी शेतकरी एकत्र आलेले आहेत
आणि आपण सगळ्यांनी मिळून भविष्यामध्ये उद्याच्या निवडणुकांमध्ये एक फार मोठी लढाई लढून या राज्यातून आणि या देशातून हुकुमशाही आणू पाहणारं, एकाधिकारशाही आणू पाहणारं, ढोंग आणि खोटेपणाचा पुरस्कार करणारं सरकार उलथवून टाकूया, ही शपथ घेऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.